दादा इकडे बघा थैंक यू इकडे मतदान जा आमचे शिवसेना भाजप आणि महायुतीचे कोल्हापूरमधले उमेदवार श्री मंडलिक यांचा अर्ज भरण्यासाठी आणि त्यांना पक्षाचा जो पाठिंबा अतिप्रचंड स्वरूपात मिळालेला आहे त्याबद्दल इकडे आलेली आहे. काल सोलापूरमध्ये सदाभाऊ खोत आणि शरद बनसोडे यांचे अनुक्रमे माढा आणि सोलापूरमधून आम्ही अर्ज भरलेले आहेत. आम्हाला असं वाटतं आहे की सरकारने काय चांगलं काम केलं ही सांगण्यासारखी एकही गोष्ट सरकारकडे नाही आहे आणि त्यामुळे निवडणुकीपुरते काही अस्वस्थ असणारे आत्मे जोडायचे आणि त्यांना चमच्यासारखं वापरून रोज एका माणसाकडून अपप्रचार करायचा एवढाच एककलमी त्यांचा डाव आहे. प्रचंड उत्स्फूर्तपणानं या जिल्ह्यातली तरुण महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. दादा इकडे कॅमेरा काल फार मोठे दिग्गज नेते आले आणि त्याचा परिणाम म्हणूनच आज सगळी जनता बाहेर पडलेली आहे आणि एका अर्थाने ही जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली असं वाटतं. दोन्ही उमेदवारांनी मिळून शक्य प्रदर्शन केलं होतं. आज माझा एकट्याचाच फॉर्म भरण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त करते असं माझं मत आहे आणि म्हणून एवढ्या उत्स्फूर्तपणानं लोक जेव्हा बाहेर येतात तेव्हा एक प्रकारची संदेश या लोकांच्या उपस्थितीने दिसतो. ठिकाणी काय केलं त्याची 5 वर्षातली सगळी कामकाजाची पुस्तिका आम्ही काढणार आहोत आणि जे या जिल्ह्यात नसतात ज्यांना ज्या कामाची माहितीच नाही तेच हा प्रश्न वारंवार विचारतात. माझा तो उलट सरवाल आहे. माधवराव माडिक 15 वर्ष विधान परिषदेवर आहे. त्यांनी 15 वर्षामध्ये 5 चांगली कुठली कामं जिल्ह्याचे विधायक केली हे त्यांनी सांगा जाहीर करावं. माझं खऱ्या अर्थानं ब्रह्मचर्याने गाढव गेलं कारण गुन्हेगाराची सारटी काढतो अनेक वक्तव्य करायचे आणि काल सगळ्या अशाच गुंडे लोकांना घेऊनच ती फॉर्म भरायला उपस्थित होती त्यावर त्यांचंच ब्रह्मचर्याने गाढव गेलं असं वाटतं. जे कौरवांचे प्रवक्ते आहेत त्यांनी पांडवांची काळजी कशासाठी करायची एक आणि दुसरं असं आहे की त्यांनी अनेक घोषणा केल्या आत्तापर्यंत की कोपरापासून डोपरापर्यंत आम्ही सावकारांना पुढून काढू त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही कशा पद्धतीने गुंडांना जेरबंद करू पण प्रत्यक्षामध्ये आपण बघतो की संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा बुधवारा उडाला आहे. त्यांचेच अधिकार मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचीच आता इतरांनी काळजी केली पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची आणि महिलांची सुरक्षितता ठेवण्यासाठी जर का त्यांनी काम केलं तर त्याचा जास्त उपयोग होईल आणि ते योग्य ठरेल असं गो वाटत आलं हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हे भगवादळ एवढं आहे की सर्वच्या सर्व पळणारे लोळणारे सगळेच्या सगळे नेते काल व्यासपीठावर होते. सगळे सफेदमध्ये होते. काल एक अत्यंत दुर्दैवी मुख्यमंत्र्यांनी काल एक जे इथे दाखवलं आणि आपल्या माध्यमातून मी सांगतो की 2 विरोधकांना एकत्र आणून हातात हात घेतलेत आणि ते पेपरला मी फोटो बघितले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये 2 जे कार्यकर्त्यांचे अभागाचे खून झाले त्यांच्या जर विधवांना आणलं असतं मुलाबाळांना आणलं असतं तर ते आणि त्यांचं सुखसमाधानाबद्दल बोलले असते ते जास्त महत्त्वाचं ठरलं असतं. निवडणुकीकरता काही परंतु त्या दुर्दैवी 2 घरामध्ये पडलेल्या अंधाराबद्दल मात्र मुख्यमंत्र्यांची चिंता वाहिली असती ना तर ते जास्त महत्त्वाचं ठरलं असतं. आर आर पाटील हे स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा समजतात परंतु आता ते शेतकऱ्यांचे राहिलेले नाहीत. शेतकऱ्याच्या आंदोलनाची चेष्टा करणं म्हणजे आता या शेतकऱ्यांच्या लुटारूच्या टोळीतला हा एक लुटारू असंच त्यांचं वर्णन करावं लागेल. आणि ते काय काय बोलले आंदोलनाच्या बाबतीत काल तर सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी तासगावला जाऊन येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः लोकांना सांगेन आणि तिथले शेतकरीच ठरवतील मग शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करायचं हे आर आर पाटलांचं नेतृत्व मानायचं. चळवळीमध्ये काही विनोदी पात्रही असतात अशा पात्रांचा कितपत विचार करायचा याला काही मर्यादा असतात अशा गोष्टीकडे मी लक्ष देत नाही.